कामोठे येथे प्रतीक पाटील यांनी नादब्रह्मा इडलीची दुसरी शाखा सुरू केली आहे. या शाखेचे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. कामोठे शहरामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक राहायला आले आहेत, त्यामुळे नवनवीन उद्योग कामोठ्यात सुरू होत आहे. त्याअंतर्गत प्रतीक पाटील यांनी नादब्रह्मा इडली हा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांची ही दुसरी शाखा आहे. या शाखेचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन केले. तसेच प्रतीक पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष रवी जोशी, युवा नेते हॅप्पी सिंग, भाजप भटके विमुक्त आघाडीच्या महिला जिल्हा अध्यक्षा विद्या तामखेडे, नितेश घुगे, व्ही एन ट्रान्सलाईनचे मालक विक्रांत म्हस्कर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. खरोखरच एक आनंदाची आणि अभिमानाची अशी गोष्ट आहे की एक मराठी माणसाचा 86 शाखा ही आता या इथं चालू होत आहे आणि प्रतीक पाटील यांची ही तिसरी शाखा. पहिली त्यांनी कावडामध्ये चालू केली, दुसरी पेंडा चालू केली, तिसरी आज या इथे चालू होत आहे. खरोखर ते आता या इथे नवीन आणि नवीन अशी यशाची नवीन नवीन शिखर अशी ते गाठायला लागलेले आहेत. खरोखर सध्या मी पहिलीच सांगत त्यांची शाखा ज्यावेळेला त्या शाखेचं उद्घाटन मी केलं आणि त्याही त्यांचा इडली, त्यांची सध्या स्वच्छता आणि त्यांचा टापटीपणा आणि ती चव हे सर्वांचा सध्या यांचा अनुभव केला. मला पटलं की खरोखर नादब्रह्मा इडली हा अनेक आणि अनेक वर्ष हा पुढे जातच राहणार आहे, मोठा होतच राहणार आहे. आपल्या सर्वांना या इथं मी आवाहन करेन की आपण सर्वांनी आपल्या आप्तेष्टांना सांगायला हवं, येथील आता आस्वाद घ्यायला हवा आणि आपल्या मराठी माणसाचा अभिमान, आपल्या या मराठी मुलांचा हा सध्या ही मुलं ज्या प्रकारे यशाची शिखरं ही गाठत चाललेली आहेत, ओढत चाललेली आहेत, त्यांना तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. एवढंच मी आपल्या इथं सांगेन. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.